राज्यात तातडीनं शक्ती कायदा व्हायला हवा, भाजपनं अशी मागणी केली आहे ती योग्य आहे. राज्यपालांनी याबद्दल पत्रही लिहिलं होतं, परंतु दुसऱ्या राज्यात काय सुरू आहे असं सांगण्यात आलं. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, ते थांबायला हवेत आणि कडक कायदा झाला आणि शिक्षा झाली तर अशा गुन्हेगारांवर वचक बसू शकतो, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल माहिती घ्यावी लागेल, परंतु असं काही घडत असेल तर चुकीचं आहे. राज्यात कायद्याचा धाकच उरला नाही. मेहबूब शेखवर अद्याप कारवाईच केलेली नाहीये आणि मेहबूब शेखवर तातडीनं कारवाई करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. ज्या पद्धतीने डिसमरी करण्याची या केसमध्ये घाई गेली पहिल्या दिवसापासून औरंगाबाद पोलिसांचा जो तपास होता किंवा त्याच्यावरती पहिल्या दिवसापासून प्रश्नचिन्ह होते आणि फक्त हे मी म्हणायची गरज नाही आहे, औरंगाबादच्या खंडपीठाने माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की फक्त टॉवर लोकेशन मिळत नाही आणि व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन मिळत नाही याच्यावरनं समोरचा आरोपी नाही हे होत नाही आणि त्यामुळे पुनर्तपासणीचे जे आदेश दिले. पण आपण बघितलं अजूनसुद्धा बलात्कारी मेहबूब शेख हा त्या ठिकाणी उजळ माथ्याने आपल्याला फिरताना दिसतोय आणि जी बिचारी पीडित आहे तिच्यावरती 100% दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार, तिच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आणि अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना सुद्धा या केसमध्ये अजून आरोपीला अटक कशी होत नाही आणि अटक न करता या केसचा तपास औरंगाबादचे पोलीस कसे करणार आहेत याचा आम्हाला पडलेला प्रश्न. थँक्यू.